सराव संच 14.2 एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढवण्यात आले तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील? दिलेलं उदाहरण शाब्दिक उदाहरण आहे. यातल्या किमती सुरुवातीला कामावर असणारे मजूर 320 म्हणजेच मुद्दल पी बरोबर 320. दरवर्षी 25% मजुरांची वाढ करण्यात आली म्हणजेच एन बरोबर 25, आर बरोबर 25. 2 वर्षानंतर म्हणजेच कालावधी दिलेला आहे 2 वर्ष, 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील म्हणजेच ए बरोबर विचारले रास. सूत्र ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 चा घातांक n. ए बरोबर आपण किमती ठेवूया, पी ची किंमत आहे 320 कंसात 1 अधिक 25 छेद 100. 25 ने भाग जातो 1/4 मिळतात म्हणून ए बरोबर 320 गुणिले 4 × 4 = 5, 5/4 चा वर्ग. 320 × 25/16, 5 चा वर्ग 25 आणि 4 चा वर्ग येतो 16. 16 × 16 = 32. तर 20 मिळाले आणि 25 आहेत तसे लिहिले ए बरोबर 500 म्हणजेच 2 वर्षानंतर त्या कामावर 500 मजूर असतील. उदाहरण 2, एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत 10% वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील? पहा, मेंढपाळाकडे सुरुवातीला असणाऱ्या मेंढ्या म्हणजेच मुद्दल पी बरोबर 200. दरवर्षी त्याच्या संख्येत 10% वाढ होते म्हणजेच व्याजदर आपण घेऊया आर बरोबर 10. 2 वर्षानंतर म्हणजेच कालावधी दिलेला आहे एन, 2 वर्षानंतर किती मेंढ्या त्याच्याकडे असतील म्हणजेच मुद्दल विचारलेले. सूत्र ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 चा घातांक n. आता या किमती आपण दिलेल्या सूत्रात ठेवूया. ए बरोबर पी ची किंमत आहे 200 कंसात 1 अधिक व्याजदर आहे पहा 10 × 10^100 चा घातांक 2. ए बरोबर 200 1 अधिक 1/10 कारण इथं भाग जातो चा घातांक 2. ए बरोबर 200 गुणिले 11/10 चा घातांक 2 म्हणजेच वर्ग. मग 11 चा वर्ग येतो 121 आणि 10 चा वर्ग येतो 100. या ठिकाणी कॅन्सलेशन करायचं आहे. ए बरोबर 2 × 121, ए बरोबर मिळाले आपल्याला 242 म्हणजेच 2 वर्षानंतर त्याच्याकडे 242 मेंढ्या असतील. उदाहरण 3, एका अभयारण्यात 40,000 झाडे आहेत. दरवर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजेत? पापी म्हणजे सुरुवातीला अभयारण्यात असणारी झाडे, पी बरोबर 40,000, एन 3 वर्षानंतरचा कालावधी आहे 3 वर्ष, एन बरोबर 3 आणि वाढीचा दर वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट जे आहे ते 5% दराचे आहे म्हणजेच आपण व्याजदर म्हणतो तो. तर 3 वर्षानंतर किती झाड त्या अभयारण्यात असतील म्हणजेच ए शोधायचं आहे. सूत्र लिहिलेलं आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 चा घातांक एन. दिलेल्या किमती या सूत्रामध्ये ठेवूया. ए बरोबर 40,000 कंसात 1 अधिक 5 छेद 100 चा घातांक 3 म्हणजेच 1 अधिक 5 छेद 100 चा घन. 5 ने या ठिकाणी भाग जातो, तो भाग द्यायचा आहे. मग आपल्याला मिळतात 1/20 म्हणून ए बरोबर 40,000 कंसात 1 अधिक 1/20 चा घन. ए बरोबर 40,000 20 × 21 = 21 / 21/20 चा घन. ए बरोबर 40,000 गुणिले 21 चा घन येतो 9,261 आणि 20 चा घन येतो 8,000.
आठा पंचा चाळीस म्हणून ए बरोबर पाच गुणिले 9261 म्हणून ए बरोबर 46305 म्हणजेच 2 वर्षानंतर त्या कामावर 46305 मजूर असतील. उदाहरण 4. आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केले. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा कितीने कमी होईल? आता या ठिकाणी पहा, आता एखाद्या वेळेला आपल्याला नुकसान झालेलं असेल किंवा घसाऱ्याची किंमत काढायची असेल तर सूत्रामध्ये थोडासा बदल करायचा असतो. हे सूत्र अशा प्रकारे असेल, ए बरोबर पी कंसात 1 वजा r/100 n. ज्यावेळेला वाढ होत असते त्यावेळेला हे अधिक असेल आणि ज्यावेळेला कमी होत असतील तर त्यावेळेला हे वजाचं चिन्ह वापरायचं आहे. दिलेल्या किमती पहा, मशीनची सुरुवातीची किंमत आहे त्याला आपण मुद्दल म्हणतो 2,50,000. 2 वर्षानंतर तो मशीन विकतोय म्हणून n बरोबर 2 आणि घसाऱ्याचा दर जो आहे तो 10 पण व्याजदर तिकडं म्हटलेलं होतं. ए बरोबर किती म्हणजे 2 वर्षानंतर कमी झालेली किंमत किती असेल असे विचारले. आता सूत्रामध्ये या किमती लिहूया, ए बरोबर 2,50,000 कंसात 1 वजा 10/100 चा वर्ग. मग आता या ठिकाणी 10 ना भाग जातो 1/10, 10 × 1 = 10 + 1 = 9, 9/10 मिळतो म्हणून ए बरोबर 2,50,000 × 9/10. 9 चा वर्ग येतो 81 आणि 10 चा वर्ग येतो 100 म्हणून ए बरोबर 2,50,000 × 81/100 म्हणून ए बरोबर या ठिकाणी 100 नया 2,50,000 भागल्यानंतर या ठिकाणी मिळतात 2,500 × 81. ए बरोबर 2,02,500. आता 2,50,000 मधून हे 2,02,500 रुपये वजा केलात की या ठिकाणी आपल्याला मिळतील 47,500. म्हणून 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा 47,500 रुपयाने कमी झालेली असेल. उदाहरण 5. एका मुद्दलाची 10/16 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास 4,036.80 रुपये झाली तर 2 वर्षात झालेले व्याज किती? आता मुद्दल दिलेले आहेत आपल्याला, ए बरोबर 4,036.80. 2 वर्षानंतर म्हणजेच मुदत आहे 2, व्याजदर आहे 16, तर आपल्याला व्याज काढायचं आहे. सूत्र दिलेले ए बरोबर पी कंसात 1 × r/100 n. आता दिलेल्या किमती आपण या सूत्रामध्ये लिहिलेल्या आहेत. 4,036.80 बरोबर पी कंसात 1 × 4/25 म्हणजे 16/100 आपण 4 ने भागलेलं आहे, भागल्यानंतर आपल्याला मिळतात 4/25 चा वर्ग. आता 25 × 25 आणि 4 = 29, 29/25 या ठिकाणी अंश पहा, हे दशांश स्थळ घालवण्यासाठी अंशाला छेदाला 100 ने गुणलेलं आहे म्हणून हे मिळाले 4,03,680/100 बरोबर पी गुणिले आता 29 आणि 25 चा वर्ग लिहिलेले 841/625. आता आपल्याला पी ची किंमत काढायची आहे म्हणून 841/625 पक्षांतर केलात तर ती व्यस्त होते 625/881. या ठिकाणी 625 आणि 100 या दोन्ही संख्यांना 25 ने भाग जातो. 25 चा वर्ग 625 आणि 25 = 100. आता त्याचप्रमाणे या ठिकाणी 4 ने भाग दिलेला आहे, या 4,03,680 4 ने भाग दिल्यानंतर आपल्याला मिळतात 1,920/1 × 25/841 यांचा गुणाकार केला की आपल्याला मिळतात 25,23,000
छेद 841 यांचा भागाकार केला तर आपल्याला मिळतात पी बरोबर 3000। आता आपल्याला व्याज किती भरले काढायचं आहे, त्यासाठी राशीचं सूत्र लिहूया, ए बरोबर पी अधिक एक आय। ए आणि पी च्या आपण किमती या समीकरणात या सूत्रात लिहिल्या। आता हे 3000 पक्षांतर केला तर 4036.80 वजा 3000 म्हणून आय बरोबर 1036.80 रुपये हे व्याज असेल। उदाहरण 6, 15000 रुपये चक्रवाढ व्याजाने 10.12 दराने कर्जावर घेतले तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील। पहा, घेतलेली रक्कम म्हणजेच मुद्दल 15000, व्याजदर आहे 12 आणि 3 वर्षासाठी घेतलेले आहे म्हणजेच कालावधी एन बरोबर 3। सूत्र आहे ए बरोबर पी कंसात 1 r/100n। आता या सर्व किमती दिलेल्या सूत्रामध्ये ठेवूया म्हणून ए बरोबर आता आपल्याला मिळतात 15000 कंसात 1 r/100n। आता 12 आणि 100 या दोन्ही संख्यांना 4 ने भाग जातो, 4 3 12, 4 2 4 5 20 म्हणजेच 325 मिळाले। आता इथे यांचा तिरकस गुणाकार होणार आहे किंवा अपूर्णांकांची बेरीज म्हणा, 25 1 25 आणि 3 28 25 म्हणजेच ए बरोबर 15000 × 28 25 चा घन, ए बरोबर 25000 घन असल्यामुळे 28 × 28 × 28 = 25 × 25 × 25 15000 ला भागल्यानंतर आपल्याला मिळतात 600 रुपये। पुन्हा एकदा 25 या 600 ला भागल्यानंतर मिळतात 24 म्हणजेच आता मिळाले आपल्याला ए बरोबर 24 × 28 × 28 × 28 = 25 आणि यांचा गुणाकार येतो 226848 / 25 म्हणून ए बरोबर आपल्याला मिळालेले आहेत भागाकार करून 21073.92। 3 वर्षांनी कर्ज फेडताना द्यावी लागणारी रक्कम आहे 21073.9 रुपये द्यावे लागतील। उदाहरण 7, 10.18 दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची 2 वर्षाची रास 13924 रुपये झाली तर मुद्दल किती होते। ए बरोबर 13924, एन बरोबर 2, आर बरोबर 18, तर पी बरोबर किती। सूत्र आहे ए बरोबर पी कंसात 1 r/100n। त्या दिलेल्या किमती ज्या आहेत त्या सूत्रामध्ये आपण लिहिल्या। आता 2 ने दोन्ही संख्यांना भाग जातो कारण दोन्ही समसंख्या आहेत। ए ची किंमत आहे 13924 बरोबर पी कंसात 1 × 9/50 चा वर्ग, 50 × 50 आणि 9 = 59/50 चा हा वर्ग झाला। आता पी आपल्याला शोधायचा आहे, 59/50 चा वर्ग आपण पक्षांतर करूया म्हणजे 13924 पक्षांतर केल्यानंतर तो व्यस्त होतो, 50/59 × 50/59 = पी म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहा पी बरोबर हा गुणाकार मिळतो, यांचा गुणाकार 13924 × 50 × 50 त्यांचा आपल्याला गुणाकार मिळतो। या मिळालेल्या गुणाकाराला आपण 3481 ने भागलात तर आपल्याला पी बरोबर मिळतात 10000 म्हणजेच मुद्दल आपल्याला 10000 मिळते, त्यांनी रास दिलेली होती तर मुद्दल किती होते, मुद्दल त्यांनी घेतलेली मुद्दल होती 10000 रुपये। उदाहरण 8, शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते, आजची व 2 वर्षानंतरची लोकसंख्या अनुक्रमे 16000 व 17640 असेल तर लोकसंख्या वाढीचा दर काढा। पा, पी बरोबर 16000, एन बरोबर 2,
ए बरोबर 17,640 तर आर शोधायचा आहे. पुन्हा एकदा गणित नीट पहा. शहराच्या उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते, म्हणजेच आपल्याला आर माहित नाही. आजची व 2 वर्षानंतरची लोकसंख्या, आजची लोकसंख्या म्हणजेच पी मुद्दल 16,000 आहे, 2 वर्षानंतरची लोकसंख्या म्हणजेच रास ती आपल्याला माहिती आहे, म्हणजेच ए ची किंमत दिलेली आहे 17,640. तर आपल्याला लोकसंख्या वाढीचा दर काढायचा म्हणजेच आर शोधायचा आहे. सूत्र आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100. आता या सूत्रामध्ये दिलेल्या सर्व किमती लिहूया. 17,640 बरोबर 16,000 कंसात 1 अधिक r/100 म्हणजेच वर्ग. आता 16,000 आपण पक्षांतर केले तर 17,640/16,000 बरोबर 1 अधिक r/100. आता हा शून्य गेला शून्य गेला, या ठिकाणी मिळतात 441/400. 1 अधिक r/100 बरोबर 441/400 आहेत. दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर 441चं वर्गमूळ येतं 21 आणि 400चं वर्गमूळ येतं 20. हा वर्ग जातो कारण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलंय. 1 अधिक r/100. एकचं पक्षांतर करा म्हणजेच, किंवा प्रत्येक पदाला आपण 100 ने भागू गुणूया म्हणजे छेद जाईल. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100 ने गुणू. 21/20×100 बरोबर 1×100 + 8/100×100. आता या ठिकाणी पहा, 20 × 5 = 100 म्हणून 21×5 हे 100 तसेच राहिले अधिक आर. मी 100चं पक्षांतर करू, 21×5 = 5 105 + 100 = r म्हणून वजाबाकी करून आपल्याला आर बरोबर 5 मिळतात. म्हणजेच लोकसंख्या वाढीचा दर हा 5% आहे हे आपल्याला उत्तर मिळतं. उदाहरण 9. 700 रुपयांची दर साधशे 10 दराने किती वर्षात 847 रुपये रास होईल. दिलेल्या गोष्टी पहा. 700 रुपये ही मूळ रक्कम आहे मुद्दल, आणि ती 10 दराने किती वर्षात 847 म्हणजेच रास 847 होईल. व्याजदर दिलेला आहे 10. आपल्याला कालावधी शोधायचा आहे किती वर्षात म्हटलेले. सूत्र आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100. आता या दिलेल्या सर्व किमती या सूत्रामध्ये लिहूया. 847 बरोबर 700 + 1 / 10/100. या ठिकाणी 10 ने 100 ला भाग जातो, 10 × 1 = 10 म्हणून 1 + 1/10 मिळतात. आता यांचा तिरकस गुणाकार करा. 10 × 1 = 10 आणि 1 = 11 किंवा पूर्णांकांची बेरीज म्हणा. आणि 700चं पक्षांतर केलं आपण म्हणजेच 847/700 बरोबर 11/10. आता इथं भाग देतात असेल तर भाग द्या. 7 ने भाग दिलेला या ठिकाणी, तर या ठिकाणी मिळतात आपल्याला 121/100 बरोबर 11/10. आता 121 हा कशाचा वर्ग आहे, 11चा वर्ग आहे, आणि 10 कशाचा वर्ग आहे, 100 कशाचा वर्ग आहे, 10चा आहे. म्हणून आपण 121/100 कसे लिहिले, 11/10² आता या ठिकाणी त्यांच्या घातांकांची तुलना करा. एन बरोबर मिळतात 2 म्हणजेच 700 रुपयाचे 847 रुपये होण्यासाठी 10 दराने 2 वर्षांचा कालावधी लागेल. उदाहरण 10. 10 × 10 = 8 दराने 20,000 रुपयावरील 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा. पी बरोबर 20,000, आर बरोबर 8, एन बरोबर 2, आय बरोबर किती. सरळ व्याजाने आपण आधी सरळ व्याज किती ते काढू. सरळ व्याजाचे सूत्र आहे पी एन आर छेद 100
पी आहेत 20,000 × 2 × 8 100 सरळ व्याज मिळाले आपल्याला 3,200 त्याला आपण I1 म्हणजे सरळ व्याज I1 अक्षराने दर्शवलेले आहे आता चक्रवाढ व्याज काढूया आपण a बरोबर p कंसात 1 अधिक r छेद 100 चा घातांक n p किती आहे p आहे 20,000 1 अधिक r छेद 100 r आहे 8 छेद 100 चा घातांक 2 या दोन्ही संख्यांना 4 ने भाग जातो 4 2 8 4 2 8 4 5 20 हे 2 छेद 25 म्हणजे a बरोबर 20,000 कंसात 1 अधिक 2 छेद 25 चा वर्ग 25 एके 25 आणि 2 27 म्हणून 27 छेद 25 a बरोबर 20,000 कंसात 27 छेद 25 चा वर्ग a बरोबर 20,000 गुणिले 27 गुणिले 27 छेद 25 गुणिले 25 25 ने 20,000 ला भाग जातो 25 8 200 हे 800 राहिले पुन्हा 25 ने भाग जातो 25 ने भाग दिला 800 ला तर येतात 32 आणि 27 आणि गुणिले 27 असेच ठेवलेले आहे म्हणून a बरोबर 32 गुणिले 27 गुणिले 27 यांचा गुणाकार केला तर a बरोबर मिळतात आपल्याला 23,328 आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे आणि चक्रवाढ व्याजाला I2 अक्षराने दर्शवलेला आहे I2 बरोबर a वजा p राशीतून मुद्दल वजा केली की व्याज मिळतं म्हणून I2 बरोबर 23,328 वजा 20,000 म्हणजे I2 बरोबर 3,328 मिळाले आता व्याजातील फरक म्हणजे I शोधायचा आहे आपल्याला I बरोबर I2 वजा I1 नेहमी चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा जास्त असते म्हणजे ही किंमत मोठी असते म्हणून I2 वजा I1 म्हणून आय बरोबर 3,328 वजा 3,200 म्हणून आय बरोबर 128 रुपये म्हणजेच चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक आहे 128 रुपये